नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या महासंवाद कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्याबरोबर महासंवादासाठी उपस्थित आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेठ तानावडे. मी गोवन वार्ता लाईव्हच्या वतीनं तानावडे सरांचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे जे माजी आमदारही राहिलेले आहेत, एक पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते प्रदेश अध्यक्ष अशी त्यांची वाटचाल राहिलेली आहे. आत्तापर्यंत पक्षाशी ते एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्या एकनिष्ठ्याचे फळ म्हणून त्यांच्याकडे हे प्रदेशाध्यक्ष पद आलेलं आहे. सुदैवानं आज केंद्रात आणि राज्यातही भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि सत्तेत असताना या पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद भूषवण्याचं भाग्य हे त्यांना लाभलेलं आहे. अत्यंत जवळून आतापर्यंत पक्षाची वाटचाल त्यांनी पाहिलेली आहे आणि या वाटचालीत त्यांचंही मोठं योगदान आहे. अशा पद्धतीनं पक्षाशी निष्ठा बाळगून राहिलेले आणि पक्षाबरोबर सामान्य कार्यकर्ते म्हणून काम केलेले सदानंद शेठ तानावडे हे आज गोव्याच्या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करत आहेत. भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. तर आज आपण आजच्या या महासंवादात खुलेपणानं त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वात प्रथम तानावडे सर, मला एक प्रश्न तुम्हाला करायचा आहे. म्हणजे आपण सुरुवातीपासून या महासंवादाची सुरुवात करूया की भारतीय जनता पक्षात तुमचा प्रवेश कधी झाला आणि भारतीय जनता पक्षाकडे तुमचा संबंध कधीपासून आला? माझा संबंध जसा मी ज्यावेळी पणजी इथे कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला मी संघाच्या शाखेमध्ये जायचो. त्यानंतर मग ज्यावेळी मी फर्स्ट इयरला पोचलो त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचं मी काम करत होतो आणि इकडं माझं कॉलेजचं सगळं शिक्षण संपल्यानंतर ज्यावेळी मी मला म्हापसामध्ये एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली तिथे मला त्याच वेळेला ह्याचं आंदोलन जे होतं राम जन्मभूमीचं ते आंदोलनाचं मोठं काम चालू होतं आणि त्यावेळेला रामशिलापूजन होतं 1989 साली. आणि मी ज्या कंपनीमध्ये काम करत होतो त्या कंपनीमध्ये दत्ता खोलकर म्हणून त्यांची भेट झाली. ते त्यावेळेला विश्व हिंदू परिषदचे काम करत होते आणि त्यामुळे हे त्यांना म्हटलं की आम्ही संघाचे संघाबरोबर होतो, ABP काम केलं आहे आणि त्यामुळे त्यांनी मला भेट केली आणि मग त्यांच्या ह्याच्यानं मग आम्ही रामशिलापूजनाच्या कामाच्या निमित्तानं ते काम सुरू केलं आणि त्याच्या त्यात मग त्यामार्फत मग आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पोचलो. अशा पद्धतीनं माझी वाटचाल झाली. तुम्ही आताच सांगितलं तुम्ही की कशा पद्धतीनं तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे तुमचा संबंध आला. तुम्ही 2002 साली थिवी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून निवडून आला आणि 2007 साली अवघ्या काही मतानं तुमचा पराभव झाला. पण त्याच्यानंतर मी असं बघितलं की 2007 नंतर म्हणजे जेमतेम मला वाटतं 300 की 400 मतांच्या फरकानं तुमचा पराभव झाला होता आणि 2012 एक अशी लाट आलेली राज्यात भारतीय जनता पक्षाची की तुम्ही सहजपणे निवडून येऊ शकला असता पण तुम्ही निवडणुकीला राहिला नाहीत, पक्षाशी एकनिष्ठ राहिलात. सगळ्यांनाच परत परत आमदार बनायची इच्छा असते. तुम्ही एकदाच आमदार बनलात, त्याच्यानंतर तुमची आमदार बनण्याची इच्छा अचानक गायब कशी काय झाली? गायब नाही झाली, प्रत्येकाला वाटतं की आमदार व्हावा आपण, आपल्याला तिकीट मिळावे. पण झालं कसं की 1991 मी पहिल्यांदाच मी ज्या गावातून आलो आहे तो पिरण्यामध्ये मी पंचायतीची निवडणूक लढवली होती. त्यावेळेला मी मायनर एज होती माझी. मी त्यावेळी पंचायतीचं जर इलेक्शन लढायचं असेल तर 25 पूर्ण व्हायला पाहिजे होती. मला त्यावेळेला 24 होती. मी त्यावेळी गावचा सरपंच पण झालो आणि त्यानंतर माझ्यावर डिस्क्वालिफिकेशन पेटिशन फाईल केलं कारण मी मायनर होतो. ओके. आता त्यावेळेला काँग्रेस राजवट होती, मोठे काँग्रेस भारतीय जनता पार्टीमध्ये तसं मोठं हे नव्हतं कारण आमदारही आपले नव्हते. त्यावेळेला मला त्या वेळच्या काँग्रेसचे लीडर होते त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करा, तुमचं आम्ही डिस्क्वालिफिकेशन पेटिशन पण पाठी घेऊ आणि तुम्हाला थिवी मतदारसंघाचं युवा मोर्चाचं अध्यक्षपद देऊ. पण मी म्हटलं तसं आम्हाला नाही, आम्ही काय ते काँग्रेसमध्ये इकडे तिकडे जायला आम्ही नाही आलो कारण आम्ही संघातून ABP भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे, काय करायचं ते करा. मग मी पहिली निवडणूक जी जिंकलो आहे ती मग मी डिस्क्वालिफाय झालो कारण माझी मायनर एज होती सरपंच म्हणून. त्यानंतर मग परत ज्या वेळेला त्या जो पोस्ट खाली झाला तिकडे परत निवडणूक ज्यावेळेला लादली त्यावेळेला मी परत फॉर्म भरला, त्यावेळेला मला 25 पूर्ण होती आणि मग मी परत निवडून आलो. आणि त्यावेळी 1991 ते 2007 साधारण 17 मी पिरण ग्रामपंचायतीचा पंच सरपंच अशी वेगवेगळी पदं मी तिकडे भूषवलेली आहेत.
आता हे सगळं करत असताना मी भारतीय जनता पार्टीचाच एक कार्यकर्ता, बूथ अध्यक्ष, ग्रामप्रमुख, मंडळ समिती प्रमुख, डिस्ट्रिक्ट, स्टेट असं करत करत काम करत होतो. 1999 भारतीय जनता पार्टीनं मला तिकीट दिली. त्यावेळेला मला तिकीट दिल्यानंतर मी ती निवडणूक हारलो. मी थर्ड प्लेसला आलो. त्यावेळेला मला सगळं 1,350 मतं काय मिळाली, पण माझं डिपॉझिट गेलं नाही, डिपॉझिट राहिलं. पण 2002 परत मला ज्यावेळेला तिकीट दिली त्यावेळेला मी थिवी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो. ते झाल्यानंतर 2007 निवडणुकीमध्ये मी केवळ 160 मतांनी निवडणूक हारलो. त्यावेळेला माझं मतदान जे होतं ते मतदान माझं वाढलं होतं. म्हणजे मला, मी ज्यावेळेला निवडून आलो होतो त्यावेळी मला काहीतरी 7,500 मतं पडली होती, पण ज्यावेळेला मी निवडणूक हारलो, जिंकलो त्यावेळेला 7,500 जिंकलो होतो 2002, पण हारलो त्यावेळी मला 9,800 मतदान पडले होते. म्हणजे मला उत्तर गोव्यामध्ये काय ज्या मतदारसंघात जास्त मतदान होतं त्यातला थिवी मतदारसंघ होता. मला 9,800 मतदान, म्हणजे मला जी मतदान 2007 मिळाली होती त्याच्या उलट 25% मतदान माझं वाढलं. म्हणजे अँटी इनकमबन्सी नाही लागली, पण स्ट्रेट फाईट असल्यामुळे ते निवडणुकीमध्ये मी हारलो. आणि त्याच दरम्यान माझ्यावर वेगवेगळ्या केसेस पण होत्या, पॉलिटिकल केसेस होत्या, आणि त्यामुळे थोड्यांना वाटलं, कारण कसं आहे की वेगवेगळ्या केसेस त्याच्यामध्ये मी थोडासा गुंतून राहिलो आणि 160 मताने मी निवडणूक हारलो. आता त्यानंतर पार्टीचं काम, कारण खऱ्या अर्थानं थिवी मतदारसंघामध्ये पार्टीचं बांधणीचं जे काम आहे सुरुवातीपासून पार्टीचं, ते मी त्या मतदारसंघामध्ये केलं. 2012 पार्टीला वाटलं की सर्वे केल्यानंतर असं वाटलं की मला तिकीट दिली असेल तर कदाचित मी निवडून येऊ शकत नाही असं काहीतरी वाटलं असेल. आणि त्यावेळेला नवीन एक उमेदवार, त्यांना तिकीट थिवी मतदारसंघामध्ये दिले, मला तिकीट नाही दिले. मला सांगितलं की तू ऑर्गनायझेशनचं काम करायचं, तू पेडणे तालुक्यामध्ये जाऊन तिकडे काम कर. त्या दृष्टीने त्यावेळी आपले उमेदवार तिकडे राजेंद्र आलेकर होते, पेडणे मतदारसंघ. मग मी पेडणे मतदारसंघामध्ये त्यांच्यासाठी तिकडे जाऊन काम केलं. क्षणभर वाटलं की हे सगळं अन्याय होतोय असं, पण मग दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर मला वाटलं की मी समजा भारतीय जनता पार्टीमध्ये नसलो असतो तर मग कदाचित मी आमदार पण झालो नसतो ना. त्यावेळेला काँग्रेसने मला ऑफर दिली होती की तू त्या विथड्रॉ करतो आम्ही तुझं डिस्क्वालिफिकेशन पॅटिशन, तू आमचा तिकडचा अध्यक्ष पण आणि सरपंच पण तुझं राहील. आता मी तिकडे गेलो असतो तर कदाचित मी गावचा सरपंचपर्यंतच सीमित राहिलो असतो. भारतीय जनता पार्टीमुळे मी आमदार बनलो आहे. आणि मग त्या पार्टीनंच मला लीडर तयार केला, मग त्या पार्टीनं कदाचित तिकीट नाही दिली, म्हणून मग परत बंड करून काय करणार मी. आणि त्यामुळे मी ठरवलं की पार्टीचं काम करायचं. थिवी मतदारसंघाशी तुमचा जवळचं नातं आहे, तुम्ही तिथे सरपंच राहिलात, पंच राहिलात, आता तुम्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात. दुर्दैवानं म्हणा किंवा सुदैवानं म्हणा की थिवी मतदारसंघाचे जे तुमचे आमदार होते ते पराभूत झाले 2017 निवडणुकीत, आणि काँग्रेसचे आमदार हे भारतीय जनता पक्षात आले. तुम्हाला थिवी मतदारसंघातल्या कार्यकर्त्याकडून म्हणा किंवा तुमच्या जवळच्या लोकांकडून तुम्ही पुन्हा निवडणूक लढवावी अशी विनंती केली जात नाही का? नाही, कसं असतं, विनंती केल्यानंतर ती विनंती मान्य करायची की नाही ती आपण ठरवायची. कारण एखाद्या आमदाराला पार्टीमध्ये घेतल्यानंतर त्याला अनकम्फर्टेबल करायचं नाही. कारण मी आज भारतीय जनता पार्टी प्रदेशाचा अध्यक्ष आहे, आणि त्यामुळे माझी जबाबदारी आहे की आपलं सरकार जे आहे ते 2022 परत सरकार आणायची, ही जबाबदारी ऑर्गनायझेशन म्हणून माझ्याजवळ आहे. आणि त्या दृष्टीने ते सगळं करता असताना एखाद्या वेळेला कोणीतरी सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवायची, मग असं जर ते मनात धरलं मी लढवायची, तर मग मी त्या दृष्टीने माझा विचार करेन. पण मी ठरवलं आहे की मला माझ्या सरकार, माझं जे आहे 2022 सरकार भारतीय जनता पार्टीचं, ते परत आणायचं आहे. आणि त्यामुळे या मी ठरवलं आहे की जो आमदार आपला तिकडे आज आपल्याबरोबर आला आहे काँग्रेसकडून, त्याला तिकडे मदत करायची, हे मी ठरवलं. एकदा मनात ठरवलं की मग त्याच्यामध्ये वांदे नसतात. जानेवारी 2020 तुमची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि सुदैवानं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा सत्तेत होता. आता 1 पूर्ण झालं तुमच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची की संपूर्ण भारतीय जनता पक्षाची जर आपण वाटचाल बघितली तर एकंदरीत असं चित्र तयार झालेलं होतं की भारतीय जनता पक्ष गोव्याचा म्हणजे मनोहर पर्रिकर. परंतु मनोहर पर्रिकरानंतर भारतीय जनता पक्षाची अवस्था काय असणार याबाबत अनेकांच्या मनात शंका होत्या, अनेकांच्या मनात प्रश्न होते. अनेक जण तर उघडपणे बोलत होते की मनोहर पर्रिकर जर नसतील तर गोव्यातून भारतीय जनता पक्ष संपेल. आज मनोहर पर्रिकरांच्या गैरहजेरीत भारतीय जनता पक्षाची धुरा तुम्ही सांभाळत आहात. ह्या गैर मनोहर पर्रिकर असतानाचा भारतीय जनता पक्ष आणि मनोहर पर्रिकर नसतानाचा भारतीय जनता पक्ष
काय फरक दिसतो तुम्हाला? कारण कसं आहे की मनोहर पर्रिकर हे भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते, आम्ही त्यांच्याच ह्याच्यामध्ये राहून एवढं शिकलो आहे, संघटनेचं सगळं त्यांच्याकडूनच आम्ही बाळकडू घेतलेलं आहे, त्यांच्या संदर्भात आम्हाला मनामध्ये पूर्ण त्यांचा रिस्पेक्ट हे सगळं आहे. पण भारतीय जनता पार्टीची एक वेगळी असते, कारण आम्हाला माणसाच्या व्यतिरिक्त, कारण आपली जी कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धतीमुळे आपण तो माणूस असला नसल्यानंतर थोडासा त्रास होतो आहे, पण परत पार्टी त्याच बेजने पुढे जायचा प्रयत्न करते. कारण आपल्याला माहिती, कारण पार्टी आम्ही बऱ्याचदा म्हणतो आहे की भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष एकच, असं अजिबात नाही आहे. कारण सुरुवातीपासून आम्ही श्यामाप्रसाद मुखर्जीपर्यंत, म्हणजे भारतीय जनसंघाची सुरुवात जी झाली, त्यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी होते. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे त्यावेळेला अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जे पासपोर्ट सिस्टम जी आहे ती रद्द करावी ह्यासाठी एजिटेशन केलं. तिकडे त्यांचा त्या जेलमध्ये हुतात्मे झाले ते. त्यानंतर पार्टीला त्यावेळेस हादरा बसला, मग लगेच पार्टी तशीच पुढे गेली. थोडा त्रास झाला असेल त्यावेळी. त्यावेळी नंतर पंडित दीनदयाळ उपाध्यायजी हे पण तसेच मध्यंत 44 दिवस ते अध्यक्षपदी राहिले, मग ते गेले. पार्टीला एकामागून एक एक हादरे बसत राहतात, पण नवीन पार्टीचा लीडर हा तयार होत असतो. आणि मग ते अटल बिहारी वाजपेयीसारखे वेगवेगळे लीडर तयार झाले, वेगवेगळे पार्टीचं काम हे पुढे होत गेलं. आणि त्याप्रमाणे इकडे थोडासा त्रास आम्हाला डेफिनेटली झाला आहे. पण मनोहर पर्रिकरांची पण तीच इच्छा होती, एका माणसा पाठीमागे पार्टी संपायला संपायची नाही आहे, ती पार्टी सदोदित पुढे न्यायची असते. आणि त्यामुळे थोडा त्रास सहन करूनसुद्धा पार्टीचं जे वेगळी जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीच्या आधारावर पार्टी आपलं काम जे आहे ते पुढे नेत असते. आणि फायनली आम्ही केवळ त्याचे पुढारी असू, पण हे काम करणारी लोकं जी आहेत ती पुष्कळ पार्टीचे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आधारावर ही पार्टी पुढे जात असते. कारण आपली जी कार्यशैली आहे, कार्यपद्धत आहे, त्या कार्यपद्धतीच्या आधारावर आम्ही पुढे जात असतो. आणि त्यामुळे त्या एखाद्या माणसाच्या नेतृत्व हे पाहिजेच, कारण मनोहर पर्रिकरानं भारतीय जनता पार्टी हा ते पार्टीचे फेस होते. संबंध गोव्याभर त्यांनी स्वतः फिरून पार्टी मोठी करणं, नवीन लोकं जोडणं हे डेफिनेटली त्यांनी केलं. पण ते केल्यानंतर ती पार्टी त्यांच्याच ह्याच्यावर जर आपण पुढे नेली तरच त्यांच्या आत्म्याला खरी शांती लागते ना. आणि त्यामुळे ते काम आपण करायला पाहिजे. अशा पद्धतीमुळे आम्ही हे सगळं काम पुढे न्यायचं काम त्यांच्याच ह्याच्याप्रमाणे जे करून ठेवलेलं आहे ते काम आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही आताच भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण वारसा सांगितलात, म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्यायापासून त्याच्यानंतरचा पूर्ण पक्षाची वाटचाल, पार्टी विथ डिफरन्स अशी भारतीय जनता पक्षाची ओळख आहे. दुसरी गोष्ट शिस्त हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा भाग हा भारतीय जनता पक्षात आहे. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतीय जनता पक्षात की अन्य पक्षातले आमदार तुम्ही आयात केलेले आहेत, ज्या पक्षांना पंडित दीनदयाळ उपाध्याय माहीत नसणार, ज्या पक्षांना श्यामाप्रसाद मुखर्जीही माहीत नसणार, ज्या पक्षाला भारतीय जनताची शिस्त म्हणजे काय हेही माहीत नसणार, आणि अशा पद्धतीच्या आमदारांचा आज भरणा झालेला आहे. आणि सगळ्यात कसोटी आहे या ठिकाणी ती तुमची प्रदेशाध्यक्ष म्हणून, की भारतीय जनता पक्ष हा कॅडर बेस्ड पक्ष म्हणून आजपर्यंत त्याची ओळख होती. आज जर आपण बघितलं तर कॅडर भारतीय जनता पक्षात शोधावा लागणार आहे. तर या संदर्भात प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही ह्या गोष्टी कशा काय सांभाळता? मला काय त्यामध्ये कठीण असं काही वाटत नाही. कारण कसं आहे की राजकीय पार्टीमध्ये ज्यावेळी पार्टी मोठी होत जाते त्यावेळेला नवीन माणसंही जोडावी लागतात. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एखादा नवीन ज्यावेळी जोडला गेला मग त्याला तो नवीन तो जुना असा आपल्याकडे संबंध आम्ही ठेवत नाही. आणि आमचं काम जे आहे ते आमचं काम तसंच पुढे नेत असतो. आपण जरी विचार केला केंद्रामध्ये, जरी केंद्रामध्ये सुद्धा ज्या तऱ्हेने मोठ्या प्रमाणात खासदार आले, सगळ्या कॅडरहून नाही आले, वेगवेगळ्या पार्टीतली लोकं घेतली आणि मग त्यामध्ये वेगवेगळ्या पार्टीच्या लोकांना निवडून भारतीय जनता पार्टीमध्ये आणून त्यांना तिकीट दिलं ते निवडून आले. पण निवडून आल्यानंतर आपली जी कार्यपद्धती आहे, म्हणजे एखादं उदाहरण जर घ्यायचं असेल की आपल्याला आपल्या एजेंडामध्ये दररोज असायचंच की 370 आर्टिकल 370 काढून तिकडे आपण हे करायचं, जम्मू काश्मीर आणि लडाख सारखी नवी ही केली, राम मंदिराचा विषय असेल, सिटिजनशिप अमेंडमेंट ॲक्ट असेल, ट्रिपल तलाक असेल, ज्या गोष्टी आम्हाला ज्या करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तिकडे झाल्या. नवीन लोकं वेगवेगळ्या पार्टीतली घेतली म्हणजे त्यांना घाबरून ते केलं नाही असं नाही झालं आहे. कारण आमचा बेस जो आहे त्या बेसच्या अजिबात पाठीमागे असं नाही मी ओळख. गोव्यामध्ये जर तुम्ही म्हटलं की वेगवेगळ्या
पार्टीचे आमदार आम्ही घेतले असेल, कारण त्यांना वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर पार्टीमध्ये गेलो असेल तर ह्या गोव्याचा विकास असेल, आपल्या मतदारसंघाचा विकास असेल हा होऊ शकतो, म्हणून त्या दृष्टीनं त्या लोकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आता हे केल्यानंतर आज ज्या पद्धतीने आम्ही पार्टीचं काम करतो आहे, म्हणजे तुम्हाला पण माहीत असेल की कारण मी 12 जानेवारीला पार्टीचा अध्यक्ष झालो आहे 2020, त्यानंतर मग लगेच आपल्या निवडणुका लागल्या झाल्या जिल्हा पंचायतीच्या, पण त्या मग 22-19 मार्चला लॉकडाऊन झालं, हे झालं जनता कर्फ्यू 22 मार्चला आल्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या. आता 22 मार्चनंतर 25 मार्चला आपलं लॉकडाऊन सुरू झालं ते 31 मेपर्यंत 68 दिवस. आता ह्या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही सगळे कार्य करत होतो. आता त्यामध्ये बरेचसे जे नवीन आमदार आपल्यामध्ये आले ते सुद्धा आपल्या कार्यपद्धतीमध्ये जात होते. जो संपूर्ण प्रोसिजर आमचा निवडणुकीचा झाला पार्टीचं, कारण आपली निवडणूक ही दर 3 वर्षाने आपण निवडणूक करतो आहे, ज्या प्रोसिजर म्हणजे राईट फ्रॉम बूथ टू स्टेट लेवल, म्हणजे बुथाचे ह्या झाले कमिटी तयार झाल्या, मंडळाच्या झाल्या, डिस्ट्रिक्ट झाल्या, स्टेट झाल्या, आता ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये जे आमदार आपण बाहेरून घेतले असं त्यांनी दाखवून पण आम्ही पण दाखवून दिलं नाही, आणि त्यांनी पण आम्हाला जे सांगितलं ते ॲक्सेप्ट केलं आहे. आपल्या निवडणुका करायच्या ते पार्टिसिपेटेड, आम्ही असं नाही म्हटलं त्यांनी की नाही माझाच अध्यक्ष तुम्ही करा. आम्ही दर हे सगळं करत असताना त्या मतदारसंघाचा अध्यक्ष कोण व्हावा, सरचिटणीस कोण व्हावा, हे आम्ही त्यांच्याबरोबर डिस्कस करतो आहे, पण तो पार्टीचा कॅडरमधलाच माणूस पुढे जायला पाहिजे हे पण आम्ही लक्षात ठेवतो, त्यानुसार आम्ही सगळं केलं आहे. आता हे सगळं करतेवेळी जे लोक आपल्याकडे आले त्या लोकांनी हे बरोबर आहे, कारण आपल्याला जर ह्या पार्टीमध्ये राहायचं आहे तर मग ह्या पार्टीचं रूल्स रेग्युलेशन जे आहे ते ॲक्सेप्ट केलेलं पाहिजे, दे हॅव ॲक्सेप्टेड. आणि त्यामुळे त्यांनी असं नाही म्हटलं नाही आम्ही हे ॲक्सेप्ट करू शकत नाही, असं नाही म्हटलं आहे. जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडायचे होते तो योग्य प्रोसिजर, त्या प्रोसिजराच्या आधारेच आम्ही निवडले गेले. त्यांनी असं नाही म्हटलं की आम्ही इंडिपेंडंटली करणार, असं नाही ॲक्सेप्ट केलं पार्टीच, कारण त्यामुळे एखादा दुसऱ्या पार्टीचा जरी पार्टी एखादा आमदार असेल कार्यकर्ता आपल्या पक्षात आला आणि त्याने जर आपली सगळी जी कार्यपद्धती आहे ती ॲक्सेप्ट करपाचं जर ठरवलं असेल तर मग तो नवीन तो जुना ह्याच्यामध्ये आपल्याला काय फरक पडत नाही, काम आपलं चालू राहतं आणि त्या पद्धतीनं आपलं काम हे चालू आहे. म्हणजे ह्या नवीन आलेल्या आमदाराने भारतीय जनता पक्षाची शिस्त याची सवय आता करून घ्यायला सुरुवात केलेली आहे. केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो की आता आमचं ट्रेनिंग प्रोग्राम चालू आहे. आता अजूनपर्यंत आम्ही 40 पैकी 25 मतदारसंघातलं ट्रेनिंग, आपलं मंडळ ट्रेनिंग प्रोग्राम, आमदारांचं ट्रेनिंग आपण केलं आहे ते लगेच हे झाल्यानंतर, आपल्यामध्ये ते एक वेगळं पण असतो, ते ट्रेनिंग आपण मंडळ लेवलचं करतो आहे, 2 दिवसाचं ट्रेनिंग असतं, 10 वेगवेगळ्या विषयावर आम्ही बोलतो आहे, वेगवेगळे लीडर बोलतात, 10 वाजता सुरू होतं आहे, संध्याकाळी 5:30 पर्यंत संपत आहे, दुसऱ्या दिवशी परत 10 वाजता सुरू होतं आहे, 5:30 पर्यंत संपत आहे. पूर्वी ते आम्ही ओव्हरनाईट करायचो, कारण बिकॉज ऑफ हे पॅन्डेमिक सिच्युएशन आम्ही ते 2 दिवस केले. आता त्या वर्गामध्ये सुद्धा आपले नवीन आलेले आमदार असेल, मंत्री असेल, हे पूर्ण वेळ तिकडे बसतात. आता आम्ही तिकडे, कारण आपल्याला माहीत आहे की शाळेमध्ये आम्ही बसायला 7 तास अडचण असते, पण हे 10:30 ते 5:30 एक साधारण 1 तासाचा ब्रेक असतो आहे, हे कंटिन्यू बसून ते सगळे ऐकतात, कारण आपला काय एक्झॅक्ट एजेंडा आहे, भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती काय आहे, भारतीय जनता पार्टी ही वेगळी कशी पार्टी आहे, अशा तऱ्हेचे वेगवेगळे विषय, मोटिवेशनल विषय हे आम्ही तिकडे देतो आणि ते ॲक्सेप्ट करतात, ते बसतात ऐकतात सगळं. ह्याच्यामुळे त्यांनी ठरवलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये राहून हे सगळं शिकायला पाहिजे. आता ते जर एकदा शिकायलाच जर समजतात मग आपण त्यांच्या बघताना त्यांना ते नवीन ते जुने असे का बघायचे, कारण ते आपल्याकडे आलेले आहेत. कारण पार्टी केवळ कॅडरमधूनच पार्टी मोठी होत नाही, पार्टी जसजशी मोठी होत जाते तस तशी वेगवेगळ्या लोकांना आतमध्ये घेऊन त्यांना तुम्ही ते शिक्षण जर दिलं असेल आणि देह त्यांनी जर ते ॲक्सेप्ट केलं असेल तर काय त्याच्यामध्ये चूक आहे, ते ॲक्सेप्टेड. त्यामुळे आम्हाला ॲज अ प्रदेशाध्यक्ष म्हणून तशी काही कोणाची अडचण आलेली नाही, सगळे पूर्णपणे सहकार्य करतात, जुने असेल नवीन आमदार असेल सगळे पूर्णपणे सहकार्य करतात. जो रिस्पेक्ट ॲज अ प्रदेश अध्यक्ष म्हणून द्यायला पाहिजे ते पूर्णपणे देतात, पूर्ण सहकार्य असतं. कुठचाही आमदार एखाद्या मला सहकार्य करत नाही असं अजूनपर्यंत तरी मला कुठेही दिसलेलं नाही. मुख्यमंत्री आहेतच आमचे, काय मुख्यमंत्री हे कॅडरमधून आलेले आहेत, पण मुख्यमंत्री आणि बाकीचे सगळेजण व्यवस्थितपणे काम करतात. भारतीय जनता पक्षाची संघटना ही सगळ्यात मोठी ताकद, आणि या संघटनेच्या ताकदीच्या बळावरच आतापर्यंत भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापन केलेली आहे. माध्यमाच्या विषयावरून जो एक गट भारतीय जनता पक्षापासून, म्हणजे तो पक्षात जरी नसला तरी संघटनात्मक पातळीवरती तो पक्षासोबत होता,
माध्यमाच्या विषयावरून त्या गटाबरोबर काही मतभेद झाले आणि तो गट वेगळा झाला आहे. आज परिस्थिती अशी झाली आहे की सगळेच जण भारतीय जनता पक्षाकडे येत आहेत. आज राष्ट्रीय पातळीवरती बघा तुम्ही किंवा राज्य पातळीवरती बघा की सगळेजण आता मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक नेतेही भारतीय जनता पक्षात येऊ लागलेत. तर अशा परिस्थितीत हा जो गट जो तुमचा हक्काचा गट होता तो गट जो पक्षापासून दुरावलेला आहे त्या गटाबरोबर पुन्हा एकदा चर्चा करून त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो का? हे बघा, कारण कसं आहे की आपल्याला काहीच त्याच्यामध्ये दुमत नाही. एखाद्याला जर इच्छा असेल किंवा कोणाचं त्यांना वाटत असेल की पार्टीबरोबर जायला पाहिजे तर मला त्याच्यामध्ये जास्त त्रास वाटत नाही आहे. आणि मी स्वतः पण कोणाशी बोलायचं असेल तर बोलायला म्हणजे काय हरकत नाही, कारण त्या लोकांनी सगळं केलं आहे. नवीन पक्ष काढला, नवीन निवडणुकामध्ये गेले, त्यांचे लीडर स्वतः निवडणुकीमध्ये गेले, किती मतं पडली त्यांना ते पण त्यांना कळलं. कारण भाषण करणं वेगळं आणि मतं पडणं वेगळं असतं. त्यांना वाटलं की व्यवस्थितपणे भाषण, कारण त्यावेळेला भारतीय जनता पार्टी जरी असं पार्टीचं एक वेगळं सिम्बॉल असतं, त्या माणसाच्या ह्याच्यामुळे ती मतं येत नाहीत, त्या सिम्बॉलाच्या आधारावर ती मतं येतात. ते त्यांच्या लीडरने पण बघितलं आणि त्यामुळे त्याने पण बाय इलेक्शन लढवलं. लोक हे त्याच्यामध्ये त्यांना पण समजून आलं की किती मतं लोक मारू शकतात. कारण एखाद्या सरकाराच्या विरोधात आमचे लीडर मनोहर पर्रिकरांच्या विरोधात बोलणं, त्यांना शिव्या देणं एकदम हे, कारण शिव्या दिल्यानंतर लोकांना मजा वाटते, लोक एंटरटेन म्हणून बघतात. पण ते बघणारी लोकच मतं मारतात असं नाही आहे ना. आणि त्यामुळे त्याचा प्रत्यय बाय इलेक्शनमध्ये झाला, त्यानंतर त्यांनी परत जी निवडणूक त्या लोकांनी लढवली त्यामध्ये त्यांना आला आहे. आणि त्यामुळे त्या, कारण आपलीच माणसं, आपल्याच विचारांची माणसं आहेत, ती यायची त्यांची तयारी असेल तर अवश्य त्यांना आम्ही पक्षात घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. 13-27 2017 निवडणुकीत भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या. आज भाजप 27 आमदार विधानसभेत आहेत. हा जो प्रवास राहिला आहे 13-27 तो प्रवास सगळा विचित्र आहे. आता जे आमदार काँग्रेसमधून आले किंवा मगोमधून आले त्यांच्यावरती अपात्रता याचिका दाखल झालेली आहे आणि त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आणि सभापतीसमोरही सुरू आहे. या अपात्रता याचिकेकडे तुम्ही कुठल्या नजरेनं बघता? कारण आम्ही बघताना, कारण कसं आहे की ते लिगल मॅटर आहे, कायदेशीररित्या जो काही निर्णय आहे तो कायदेशीररित्या होईलच, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणं, कारण ते कोर्टमध्ये आहे किंवा सभापतींसमोर जरी असला तर मग तो तरी पण तो कायदेशीररित्याच आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं मला जरुरी वाटत नाही असं मला वाटतं. 2000 जिल्हा पंचायत निवडणुकीत तर दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे आणि तुमच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही हे यश संपादन केलेलं आहे. आता आहेत निवडणुका पालिकांच्या, त्याच्यानंतर विधानसभेच्या. तर या पालिका निवडणुका जिल्हा पंचायतीसारख्याच पक्षीय चिन्हावरती व्हाव्यात की बिगर पक्षीय, म्हणजे जशा आतापर्यंत सुरू आहेत तशाच व्हाव्यात की पक्षीय चिन्हावरती व्हाव्यात, या संदर्भात पक्षाची काय नेमकी भूमिका आहे? पक्षाची नेमकी म्हणजे कसं झालं आहे की जिल्हा पंचायतीमध्ये आम्ही उत्तर गोव्यामध्ये 25 लढलो, त्यामध्ये आम्हाला 19 मतदारसंघामध्ये आम्ही यश संपादन करू शकलो. एक 2 मतदारसंघामध्ये 23 आणि 50 आसपास आम्ही निवडणूक हारलो. आणि ह्या आणि दक्षिण गोव्यामध्ये आम्ही 17 लढलो, 17 आम्ही 14 जिंकलो, 3 मतदारसंघामध्ये आम्ही निवडणूक हारलो आहे. हे आम्ही पूर्वीपासूनच सांगत होतो की आम्ही जिंकणार दोन्ही, मतलब त्या मार्चमध्ये महिन्यामध्ये झाले असते तरी पण आम्ही असाच निकाल झाला असता. आम्हाला 100% खात्री होती की आम्ही जिंकणार, कारण आम्ही ते पक्षाच्या चिन्हावर केले होते. या दुरिंग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पार्टी असेल किंवा NGO जे आहेत त्यांनी सरकारला अपशकून करण्याचं मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. वेगवेगळे विषय घेतले त्यांनी, कोलचा विषय घेतला, मेळावली IIT विषय घेतला, नॅशनल हायवेचा घेतला, डबल ट्रकिंग घेतला आणि तमनार पॉवर प्रोजेक्ट, हे सगळे विषय घेऊन सरकारला घेरण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला. पण आम्हाला ठाम विश्वास होता, कारण हे जे NGO आणि वेगवेगळी लोकं जी आहेत ती केवळ त्या विषयाचं राजकारण करत आहेत आणि तो विषय खाली नाही पोचणार, त्यांच्यापुरताच राहणार, हे आम्हाला ठाम मत होतं. आणि त्यामुळे एक बरं झालं की ह्या निवडणुका झाल्यानंतर जे लोक हे करत होती ते लोक आता थांबलीत, सध्या कुठे कोणी आवाज नाही करत. कारण खुद्द मेळावलीमध्ये आम्ही 4,500 मार्जिनमध्ये त्या मतदारसंघामध्ये जिंकलो आहे. आणि आपलं जे ह्याचं डबल ट्रॅकिंगच्या विषयावर जे आंदोलन छेडलं होतं चांदोर गिरदोली, त्या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार निवडून आलेला आहे. आणि त्यामुळे ह्या विषय जे आहेत, हे कोलच्या विषयासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांनी पण सुरुवातीपासून सांगितलेलं आहे की जो विषय आपण कोलचा हा विषय आहे तो खाली नेऊ
एक वेळ मायनिंग सुरू झालं की तो कदाचित संपेल पण सगळं होईल. हे मुख्यमंत्र्यांनी पण सुद्धा अपील लोकांना केलेलं आहे, आम्हाला पण त्या संदर्भात आम्ही सुरुवातीपासून सांगत आलेलं आहे. पण ही लोकं जी आहेत ती सगळे राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्या राजकारणामध्ये ती फसले. पण गोव्याच्या लोकांनी पूर्णपणे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री आमच्या गोव्याचे त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. आणि खरं म्हणजे पार्टीचं कॅडर हे सगळं कसं आहे की भारतीय जनता पार्टीची सगळे, कारण आम्ही एकट्याचा त्याच्यामध्ये विजय असं आम्ही म्हणत नाही, आम्ही तो विजय मानताना सामूहिक विजय मानतो आहे. आणि सदनीत आम्ही म्हणत आलो की जे जिंकले ती त्याचं क्रेडिट पण आम्ही घेतो आहे, आणि जे हारलेले आहेत त्यांचं क्रेडिट पण आम्हीच घ्यायला पाहिजे, त्यांची चूक आमच्याकडनं झाली असं म्हणायला पाहिजे. कारण पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवली, त्यामुळे त्या जे फायनल कॅन्डिडेट जे होते ते करण्याचं काम पण आमच्यावरच होतं ना, त्यामुळे कदाचित आमच्याकडनं तिकडे चूक झाली असेल. मग ते इंडिव्हिज्युअली ह्याने हे पाडलं त्यांनी चूक केली असं आम्ही म्हणत नाही. जिंकलोय ते सामूहिक जिंकलोय, कार्यकर्त्यांच्या आधारावर लोकांनी ठेवलेल्या विश्वासावर सरकारने केलेल्या कामगिरीवर आम्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जिंकलेलो आहोत, त्यामुळे त्याचं पूर्ण क्रेडिट जे आहे ते संपूर्ण गोव्यातील जनतेला जातं आहे आणि कार्यकर्त्यांना जातं आहे.